वहिनी आलात, बरं झालं तुम्ही सुखरूप घरी परत आलात. का काय झालं? रणवीर राजे शिर्केंबद्दल तुमच्या मनात जी भीती होती ना, ती आज खरी ठरली. म्हणजे म्हणजे आपल्या घरातल्या कुणाला काही? नाही नाही, आपल्या घरातल्यांना आज काही झालेलं नाही, पण उद्या काय होईल ते सांगता येत नाही ना. काकू नक्की काय झालं ते सांगशील का? रणवीर राजाने काय केलंय? विक्रमचं आणि देऊचं लग्न होऊ नये म्हणून रणवीर राजे शिर्केने विक्रमलाच किडनॅप केलं. काय? हो ना, त्याला पळवून न्यायला 2-4 गुंड पाठवले होते. म्हणून म्हटलं तुमची भीती खरी ठरली. आई आई आलीस तू? आई मला बघा, ही आता परत निघालीय. देव तू कुठे निघालीस आता? आई आई मला जाऊ देत, विक्रमची मला खूप काळजी वाटते, त्याला आपल्याला शोधायला हवं. वहिनी, तुमच्या देवयानीचं काय करायचं हे आता तुम्हीच ठरवा. तुम्ही येईपर्यंत घराबाहेर पडू न देण्याचं काम माझं मी चोख केलेलं आहे. आता तुम्ही तिला कुठे जाऊ देऊ नका. काकू, नाही तर ही विक्रमला शोधायला पोलीस स्टेशन मध्ये जायची आणि रणवीर राजे शिर्केंची माणसं आपल्याला शोधत इथे येतील. काकू काय बोलतेस तू? वा, आता मीच बोलते का? ऐका काकू, एक मिनिट. देव देव, हे बघ, तू तर विक्रम बरोबर आज नीलभयांकडे जाणार होतेस ना, त्याचं काय झालं? साक्षी नीलभयांकडेच जाणार होते म्हणून मी विक्रमची वाट बघत होते. तो आला नाही म्हणून मी त्याच्या मोबाईलवर फोन केला, तर लिंगप्पा साहेबांनी फोन उचलला. ते म्हणाले की विक्रमला कुणीतरी किडनॅप केलं. रणवीर राजाने शेवटी आपला शब्द खरा करून दाखवला. देऊ, मी तुझ्या लग्नाला का विरोध करते हे कळलं ना तुला आता? मला ना नेमकी याच गोष्टीची भीती वाटत होती. काही कुठे जायची गरज नाही. देऊ, तू आज चल. आई आई प्लीज, मला पोलीस स्टेशन मध्ये तरी जाऊ देत. अगं देऊ, एवढं सगळं झालंय तरी तुला अजून अक्कल येत नाही? आई प्लीज. बस, मला काही ऐकायचं नाही. जेवढं झालं तेवढं खूप झालं. घराबाहेर जाऊन स्वतःचा जीव धोक्यात घालायची काही गरज नाहीये. रणवीर राजे काय करतील याचा नेम नाहीये. त्यांच्यापासून स्वतःला वाचवणं, सावध राहणं एवढंच फक्त आपल्या हातात आहे. तू आधी आज जा. विक्रम देऊ, आज जा प्लीज देऊ.